subscribe and press the bell icon. Never miss an update. Subscribe and press the bell icon. Never miss an update. बादल चौधरी ते खय असा आले ताका मानाचा मुजरो कारण त्यांचे जे भाषण आणि त्यांनी शिवरायाबद्दल जे उद्गार काढले ते उद्गार तुमका खरेच अविस्मरणीय आणि तुमचे सरस्वती मातेचो अखंड आशीर्वाद असो तुमचो असे देवाकडे मागता कारण तुमची वाचस्पती जी असा ती काळजान पावता शिवरायाबद्दल उलयता असताना आणि ह्या टुर्नामेंटात तुमच्या सारख्या मनशाक विकीन हाडलो आणि तुम्ही हे जे भाषण दिले जाऊ त्यांची जी तुम्ही तोखणाय केली ती खरीच तुमची तोखणाय करपा सारखी आंगार काटो उभा रावता जेव्हा तुम्ही भाषण करता त्यांना तुमका चढान चढ देऊ बरे करू आयोजकांचं कौतुक करावं तेवढंच कमी तुषार अगदी बरोबर सांगितलंस कारण ऑर्गनायझिंग कमिटी खूप महत्त्वाची असते आणि या स्पर्धेबाबत मला वाटतं 2 महिने आधी तारीख ठरली तुझं आणि माझं बोलणं झालं होतं आणि आज मला या मैदानावर यायचं आहे मुली चषकामध्ये यायचं आहे हे 2 महिने आधी आणि 2 महिने आधी एखादी तारीख ठरवणं आणि त्याच तारीखला ती स्पर्धा घेणं किती कठीण असतं हे आयोजकांच्या भूमिकेत जर आपण गेलो तर आपल्याला कळतं आपण दोघे नशीबवान आहोत की आपण आयोजक नाही आहोत त्यानंतर एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट जे का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूवर सन्मान द्यायचो खराब चेंडूवर प्रहार करायचो म्हणजे स्ट्रॅटेजी जे का म्हटले जातं आणि ही स्ट्रॅटेजी सुद्धा एका मालवणी म्हणीवर डिपेंड असा मऊ थरी खो आणि कठीण थै देव त्या जागेवर 1 रन मिळत की नाही शंका होती अशा जागेवर दुसरी धाव पूर्ण मालवणी भाषेत नको नको जाऊया आणि व्हायन चाटून खाऊया ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस मराठीतलो अभंग बऱ्याच जणांना माहिती असतेलो त्याचप्रमाणे पाऊ खूप सुंदर घातलो आणि पहिल्या 4 ओव्हरीमध्ये धावसंख्या स्थिरावली 53 रनचा आमच्या सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक कविता असा पावडर लायसर बाजारू लागलो जर बाजार करतो असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नकात आणि मोठे फटके खेळायचे असतील तर चेंडू संपू नकात गोविंद खास तुझ्यासाठी हा मालवणी गाणा तुषार ह्या मैदानावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितल्यानंतर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या मैदानावर आल्यानंतर आपण गोव्यात नाही तर महाराष्ट्रातच असो महाराष्ट्रात नाही तर रायगडावर असल्यासारखं वाटला एवढं सुंदर वातावरण भगव्यमय वातावरण आणि पाठीमागे दिसणारो आमका छत्रपती शिवाजी महाराजांचो किल्लो सुद्धा फटको मारण्याचो प्रयत्न बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही पंचांचा इशारा येईल वाईड चेंडूचं अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव धावसंख्या 67 जका तुषार इंग्लिश म्हणजे WIDE वाईड म्हटला जातं मालवणीत बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल ओव्हरीतले रवलेले सगळे फटके विशांतच्या ओव्हरमध्ये दोन्ही बॅट्समॅनकडे बघूक मिळाले दोन्ही बॅट्समॅनजी अक्षरशः मुगड्यान रेस काढलो फाऊ कुटुक घेतलो पाठभर वळ काढूक घेतले शेवटचा चेंडू ह्या 6व्या षटकाची सांगता करणारा चेंडू समाप्ती करणारा चेंडू आणि मालवणी भाषेत भैरवी घालणारा चेंडू तुषार जत्रा येतच असतात फिरणाऱ्या गोपानोया जत्रा येतच असतात फिरणाऱ्या गोपानोया अगदी तसाच क्रिकेटची स्पर्धा होत असतात खेळणाऱ्या गोपानोया पण मॅक्लॅरम स्पोर्ट आयोजित मुली चषकासारखी स्पर्धा वर्षातून एकदा होता आणि ती स्पर्धा जिंकण्याची संधी सुद्धा एकदा मिळतं फ्रीडचो इशारो करतात ह्याचो अर्थ फलंदाज जर नाबाद असलो तर नाबाद बाद असलो तरी नाबाद मालवणी भाषेत बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे योगेश बॉलिंग मार्गवर स्ट्रायकरांच्या रिशेन गोविंद फुलटॉस चेंडू चेंडू हवेत गोलंदाज चेंडूच्या खाली आणि वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू गोविंदाच्या नावाचा लागला कलाम चौकार षटकारांची आतषबाजी करणारा गोविंद षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेन मालवणी भाषेत करू गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या कपाळावरसून परत एकदा डायरेक्ट चंद्रार पावळ्याचा पाणी पाष्टाक टेनिस क्रिकेटवर रिव्हर्स स्वीप लिलया मारणारो सिंधुदुर्गातलो आणि गोव्यातलो एकमेव खेळाडू म्हटलो तर वावग्या ठराने एवढं सुंदर रिव्हर्स स्वीप खेळणारो खेळाडू सनम सायकर यांच्या दिशेन आणि बॉलिंग मार्कवर दीपराज एक साधो सोपो झेल होतो देव देता आणि निरंकार पाठ घेता सुटलेलो झेल आणि त्या ह्या सुटलेल्या झेलानंतर सनम साळगावकर काय करीत कारण सनमच्या खेळाचं वैशिष्ट्य असा म्हटला जाता जर ह्याका तुम्ही खुट्टी मारूक दिलात तर ह्यांनी मटी उभी केलीच समजायची नेल्सन फिगर म्हटला कारण डिकी बर्ड या पंचांनी इंग्लंडच्या पंचांनी प्रसिद्ध केलेली फिगर अर्थात ती कसोटीची होती 1 बाद 111 2 बाद 222 3 बाद 333 एवढी धावसंख्या कदाचित टेनिसवर शक्य नाही त्यामुळे आपण सिंगल किंवा डबल फिगरला सुद्धा नेल्सन फिगर म्हणतो टेनिसचा विचार करताना
स्लोअर वन चेंडू होतो लॉंगांच्या दिशेने चेंडूचो प्रवास आखांड्याच्या पहिल्या आडी पंचांचो इशारो षटकाराचो टांगा पलटी घोडे फरार मुली ट्रॉफी 2021 चो षटकार तुषार खूपच मोठो फटको होतो डायरेक्ट चंद्रार म्हटला तरी तर कमी पडत एवढं मोठो फटको होतो खूपच सुंदर आणि अशा फटक्यांची आता गरज असा कारण बरोच वेळ सरान गेलो मालवणीत एक म्हण अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माठव बांधा घेतलो जर माठव बांधवचो असाल तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके अमृत खेळाचे असतील तर ओवरी संपाच्या आधी तुषार मगाशी आपण म्हटलेला पावडर लायसर बाजार होऊ लागलो पण आज अमृतने मात्र आता लक्षात ठेवल्यान बाजार लवकरच करून घेतल्यान पावडर काय कधी लाव गवता पहिलं आधी बाजार करून घेऊया आणि अमृतला माहिती आहे फक्त 6-8 ओव्हरी असतात आणि 8 ओव्हरीत काय करूच आता कारण मालवणीत आणखी एक म्हणा दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती जर कापूस कातू तो असा तर चांदणा पडा सर वाट बघता नाही दिवसा उजेडी कायता करायचा आणि अमृत आग खाता आणि इंगळे ओकता अमृत वेरणेकर काय खाऊन इलो काय कळणार नाही अमृत वेरणेकर निदान येताना कोणाचा तोंड बघून इलो त्याची तरी आपण चौकशी करूया तुझ्या कारण पण तसा काय झाला नाही यवाजला तर साधात तर दळीदार कित्या बादात त्या मालवणी म्हणीची आठवण इली आणि बघता बघता धावसंख्या 100 धावांच्या पार जाऊन पोचली मच्छी मार्केटमध्ये आपण बांगडे घेऊन गेलो आणि बांगडे प्लास्टिकच्या पिशवी जर फाटली तर जसे जमिनीच्या दिशेने जातात अगदी तसो झेल आकाशातून इलो आणि फिल्डरच्या हातातून जमिनीच्या दिशेने गेलो आज आयतवार असल्यामुळे बांगड्याची आठवण इली एक वेळ भात नसलो तरी चालत पण मासे मात्र नक्कीच आमका सगळ्या गोईकारांका आणि सिंधुदुर्गकारांका रोजच लागतात चेंडू बघता बघता आखांड्याच्या पहिलाडी इला मनात आणि गेला दुकानात कौशल फिल्डर होतो हातापायाशी असणारो चेंडू कौशल कडसून थोडीशी ढिलाई मालवणी भाषेत एक म्हण असा मडुऱ्याच्या अर्चना परबने दिलेली काखेत रवळी आणि गावात होळी काखेत कळसा गावात वळसा ह्या मराठी म्हणीचा मालवणी व्हर्जन असा अस्सल मालवणी शब्द काखेत रवळी आणि गावात होळी अर्थात रवळी म्हणजे काय आणि होळी म्हणजे काय दोनही लग्नाच्या संबंधित असणारे हे शब्द असत लग्ना दिवशी मामा जी कपड्यावर धरतात ती रवळी असतं आणि आदल्या दिवशी वाचपाचा आमंत्रण जर देवांक दिला जाता त्याका होवळकी होळी म्हटली जाता अमृतचा कौतुक कारण अमृतने चेंज ऑफ पेस केलेलो चेंडू होतो इंग्रजीत तुषार ज्याका चेंज ऑफ पेस म्हटला जाता हिंदीत ज्याका गती परिवर्तन म्हटला जाता मालवणीत म्हटला जाता रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर 10-12 पावलांचा रनअप घेतल्यानंतर 60-70-80 स्पीडान टाकतलो असं वाटलेलो चेंडू 50 स्पीडान इलो आणि त्यामुळे रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर या मालवणी म्हणीची आठवण इली तीन चेंडूत फक्त 3 धावा यवाराक यवार आणि साळगावचे पवार झाकली मूठ 1.25 लाखाची अशी ज्याका म्हटली जाता खाली मुंडे आणि पाताळ धुंडी अशी अमृत वेरलेकरची कामगिरी होती कारण पहिल्या काही षटकात अमृत खय्यच नाही होतो स्क्रीनवर होतो फक्त सनम साळगावकर सनी होतो जगन्नाथ होतो महेश होतो 5व्या क्रमांकावर अमृत उतरलो आणि कमाल करून गेलो फटको तर मोठो मिडांच्या कपड्यावरसून डायरेक्ट चंद्रार लांबलचक षटकार माठवा पहिलाडी पहिलो षटकार 2 डझन 24 धावसंख्या आता हळूहळू हापूस आंब्याचं सीझन चालू होतलो आणि त्यानंतर आंब्याचं व्यवहार ज्या पटीत चालतात ती डझनाची पट पहिल्यांदा 4 डझनाची हापूसची पेटी जाय 2 डझनाची झाली 1 डझनाची झाली काही दिवसांनी ती फक्त 3 किंवा 1 इली नाही पुरे ती होण्यासाठी काय करू हव्या तर जे जी जागा आपल्या आजय पंजाने आपल्या नावावर ठेवली ती आमका सगळ्यांका आपापल्याच नावावर ठेवची असा प्रतीकचा रनिंग बिटवीन द विकेट तुषार जॅगवारचं स्पीड चित्त्याची चपळाई सो स्पीड सगळ्यांका माहिती आहे त्याहीपेक्षा थोडं जास्त स्पीड आमच्या कोकणी मुलकात आढळता कधी जेव्हा खुळावलेलो कुत्रो पाठी लागता षटकार मारण्याच्या नादात साहिल तंबूच्या दिशेन परत एकदा करू गेलो नरकासूर तयार झालो संकासूर प्रतीक गावासारखो खंद मोहरो तंबूच्या दिशेने लो दुर्दैवी ठरलो प्रतीक 22 यार्डाचा पिच बऱ्यापैकी धावान पुरा केल्यान शेवटच्या अर्ध्या फुटासाठी एका वितासाठी 4 आंगळ्यासाठी किंवा 1 बोटासाठी रवलो मालवणी भाषेत गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कप्तान मेलो त्या झेंड्यावर जो कोण षटकार मारतलो त्याच्यासाठी 3000 रुपयांचा बक्षीस म्हणजे खेळान कोणाचा पॉट भरला हे जर प्रश्न कोणी विचारलो तर सांगू हरकत नाही ज्याने मॅक्लरनच्या स्क्रीनवर झेंड्यावर चेंडू मारलो त्याका 3000 मिळाले आणि त्याचा पॉट तरी नक्कीच भरतला तटक्या पेचून गेलेलो चेंडू क्लीन बॉल उभ्या खेळण्याचा प्रयत्न अमृत वेरलेकरला मिळालेली सफलता मालवणी भाषेत खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी मैदानात पावणा टाकताना कारण सोमनाथच्या नावाचा कलाम लागला सोमनाथ गेलो आणि मालवणी भाषेत फक्त पाठपुरावा करून दिलो चौकारांनीशी धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर लाखाचे खाक आणि रोहनला पडला भॉक रोहनच्या 2 ढेंगातून चेंडू चौकारासाठी बडाघर पोकळवासा वारा जातो भसा भसा केविन पीटरसनचं शॉट ज्या फटक्याक मालवणीत म्हटला जाता मराच्या ढोराक चराचे वडी कल्पेश अविनाश आणि पंकज 4 खेळाडू
शून्य रन जसे इले तसे परत गेले, सोमा इलो आणि पाठपुरावा करून गेलो, त्यावर आणखी एक मालवणी म्हणाचा फावला तर फावला नाहीतर बोर्डार नाव रवला, म्हणजे सगळ्यांचा फक्त बोर्डा नाव रवला, फावला मात्र कोणाचाच नाही। आता मात्र असा वाटाक लागला मांजराचा खेळवणा आणि हुंदराचा मारण, शेवटचा षटक सामन्याची औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता अशी बाकी। फॉर्मॅलिटी म्हणजे मग काय तुषार, तर मुली बघून झाली, मागणी घालून झाली, पसंत करून झाली, साखरपुडो करून झालो, पत्रिका वाटून झाले, होळकी करून झाली, हळद लावून झाली, निमातसून काढून झालो, आता फक्त माळ घालूची बाकी। एक अकेला सेना बराबर, तो म्हणजे अमृत वेरलेकर। आठ कलमा जेने लावली, आठ विकेट जेने आपल्या नावावर केले, तो कपिल बॉलिंग मार्कवर। कलाम लावणं म्हणजे काय असतं, 10:30 ची मालिका, रात्रीचा खेळ चालले, अण्णा नायकामुळे एक वेगळा अर्थ आपणा कळालो, क्रिकेटच्या मैदानावर कलाम लावण्याचा एक वेगळा अर्थ, अशी आठ कलमा लावणारो कपिल बॉलिंग मार्कवर। क्रिकेटला क्रिकेटमध्ये जी स्ट्रॅटेजी म्हणून वापरली जाता, चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो, त्याका मालवणी भाषेत म्हटलं जाता मऊ थै खो आणि कठीण तै देव। आज मातृभाषा दिन आणि ह्या भाषेच्या दिनाच्या दिवशी या स्पर्धेचो शेवट, अभिमान असा माका मी मालवणी असल्याचो, अभिमान असा माका मी कोकणी असल्याचो। कोकणी मालवणी हे दोनही सख्खे बहिणी बहिणी असल्यासारखे, हे दोन भाषा, एक गोयची राज्यभाषा आणि एक आमच्या सिंधुदुर्गची बोलीभाषा, दोनही भाषेत इतको गोडवा असा की बाहेर गेल्यानंतर दोन माणूस जेव्हा कोकणी किंवा मालवणी बोलतात तेव्हा तिसरो माणूस थांबान ती भाषा नक्की आवर्जून ऐकता आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता, एवढं गोडवा असा आपल्या मालवणी आणि कोकणी भाषेत। धावसंख्या 32, चार चेंडू ह्या षटकातले शिल्लक। मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून, बघता बघता चेंडू आकांड्या पार, टांगा पलटी घोडे फरार, चेंडू गेलो मुली चषक षटकार। तुषार वाळून भरलेलो डंपर जर रस्त्याच्या कडे गेलो तर जसं रुतान बसता, अगदी तशीच धावसंख्या रुतान बसली 39 रनसावर। परत एकदा मिळाला जीवदान सनम साळगावकरला, डीप स्क्वेअर लेग कडसून सुटलेलो झेल, लाखाचे खाक आणि स्क्वेअर लेगला पडलेला भॉक। देव देता आणि निरंकार पाठ घेता, देव देता देवचार पाठ घेता, अशा अनेक मालवणी म्हणींची आठवण इली या सुटलेल्या झेलामुळे। सनम साळगावकरांचं झेल सोडणं म्हणजे आपल्या हातान आपल्या पायावर कुराड मारून घेण्यासारख्या। गोयच्या आणि आमच्या सिंधुदुर्गच्या कोकणच्या खेळाडूंकडसून आमचे खूप काही मोठे अपेक्षा असत। बऱ्याच वेळा ज्या ज्या मैदानावर मी असतंय त्या त्या मैदानावर सांगतंय, सिंधुदुर्ग आणि गोयचं मेळाने एक असं संघ बनाक होयो की ज्या संघान मुंबईमध्ये जाऊन रतनबुवा पाटील आणि सुप्रिमो चषक जिंकून आमच्या कोकणात आणू होयो। परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो, देव बरा करो। सबस्क्राइब and press the bell icon. Never miss an update.